अमरावती जिल्ह्यातल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज दाखल झालं आहे तिवसा तालुक्यातल्या सातार गावपासून या पथकानं आज सकाळी पाहणीला सुरुवात केली यासोबतच मोर्शी बाजार अचलपूर भातकुली आणि अमरावती या नुकसानग्रस्त तालुक्यांना हे पथक भेट देणार आहे यावर्षी सोयाबीनवर खोडकिडीसह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे काही ठिकाणी अज्ञात विषाणूमुळे पीक पिवळं पडलं आहे यामुळे फुलोरा आणि शेंगा गळून पडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे हाती आलेलं पीक नष्ट झाल्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी इथे होत आहे